नानाकाटे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आहेत नानाकाटे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रदेश जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी दिली राष्ट्रवादीच्या चिन्हावर नानाकाटे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ते स्वतः आपल्या बरोबर आहेत अभिनंदन खर तर ही निवडणूक जी आहे ती सांगित विरुद्ध विकास अशी आहे असं आपण सुरुवातीपासूनच सांगत आलेला आहे आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र बंडखोरी होण्याची शक्यता आहे काय सांगा नाही आम्हाला असं वाटत नाही कारण संपूर्ण महाविकास आघाडीचा हा निर्णय आहे आदरणीय पवार साहेब दादा जयंत पाटील साहेब उद्धव साहेब आणि तसेच राहुलजी गांधी नाना पटोले साहेब ह्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित बसून हा ठराव झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे सर्व नेते मंडळी जे कोण बंडखोरीच्या तयारीत असतील किंवा कोण करत असेल तर त्यांच्याशी बोलणी करून आमचा महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राहील खर तर सहानुभूती असेल त्यांना मिळेल जे उमेदवार आहेत भाजपचे दिवंगत आमदारांचे पत्नी असल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळेल असं एक चित्र आहे तर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या प्रचाराची रणनीती आखणार कसं असतं आम्हाला पवार साहेबांची शिकवण आहे प्रत्येकाच्या सुखदुखात आम्ही देखील सहभागी झालो होतो त्या पद्धतीने दुःखाचे काही दिवस गेलेले आहे आता राजकारण आहे ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा घेऊन चाललेला आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन चाललेलो आहे काय नेमकं का तुम्हाला वाटतंय की ही जी पोटनिवडणूक आहे त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर तुम्ही विजय मिळवताल आणि काय काय कारणं असतील काय काय प्रचाराचे तुमच्या मुद्दे असतील संपूर्ण पिंपरिंचवड शहराची एक जी ओळख आहे ती आदरणीय लोकनेते शरद पवार साहेबांचं नियोजन दादांचं काम करण्याची पद्धत ही संपूर्ण शहर ओळखत आहे आणि जो विकास पिंपरी शहराचा झालेला आहे त्या विकासाच्या आधारे आणि भविष्यातल्या डेव्हलपमेंटच्या आधारे आम्ही ही निवडणुकीला सामोरे जातो आहोत चिंचवड तर चिंचवड महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया तुम्ही पाहत होता छत्रपतींचा विचार म्हणजे